सिनेक्षेत्रात मानाचा समजला जाणाऱ्या अडसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नवी दिल्लीत पार पडले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय तर तानाजी चित्रपटासाठी अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला मराठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडेंना पुरस्कार देण्यात आला गोष्ट एका पैठणीची या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर राहुल देशपांडेंना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला राहुल देशपांडेंना मी वसंतराव या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला गोदाकाठ आणि अवांछित या सिनेमासाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला दरम्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या उभ्या ऍक्च्युली काय तीन हजार साडेतीन हजार फिल्म दरवर्षी सगळ्या भाषेतले आपल्याकडे बनतात आणि त्याच्यातनं फिल्टर होऊन 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 आपली फिल्म इथपर्यंत पोहोचणं आणि टिकून राहणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं आणि मला असं वाटतं या दो फिल्म दोन फिल्म इथपर्यंत चालत आल्या आणि एकाच वर्षी दोन फिल्मसाठी मला त्यांनी मेन्शन केलं याचा मला खूप आनंद झाला आणि मला ज्युरीजने सुद्धा येऊन सांगितलं भेटून आता की दोन्ही फिल्म मधलं काम इतकं आवडलं की त्याच्यातली कुठली एक ठरवता नाही आली आम्हाला मी पहिल्यांदा नाटकात काम करायचो आणि घरचे म्हटले की काय करतोय म्हणून मी हे सगळं सोडून एमपीएससी करत होतो पण लक्ष नाही लागलं मग एकदा वर्ष केलं एकच वर्ष केला नापास झालं सोडून दिलं आणि मग ठरवलं एकदम म्हटलं एफटी एक्झाम द्यावी शेवट जाताना उचकी नको लागायला आपल्याला तर एफटीआची एक्झाम दिली आणि मी तिथं पास झालो आणि मग तिथून मी डिरेक्शनचं प्रॉपर नॉलेज घेतलं आणि मग तिथून पुढे कोणालाही असेस न करता म्हटलं आपण पिक्चर बनवायला शिकलेलो आहे आपण आता पिक्चर करायचं आहे म्हणून ही पहिली केलेली टक्टक फिल्म आहे नाही खरंच खूप छान अनुभव होता आणि प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की त्याच्या कलाकृतीला त्याने काम केलं आहे त्या कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा पंधराच्या निमित्ताने मला फार आनंद होतो आहे की ते माझं स्वप्न पूर्ण झालं आणि त्या सगळ्या आठवणी समोर आल्या की ऑडिशन दिलं होतं पुन्हा नाटकांमध्ये काम करायचो एकांकिका करायचो त्या सगळ्या आठवणी समोर येत आहेत आणि तुकबरा यांच्या ओळी आहेत त्या आठवत आहेत तुका म्हणे नाही चालतं तातडी ता ता प्राप्त काळ घडी आल्या विना त्यामुळे आज ती घडी आणि ती वेळ आली असं मला वाटतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट